तळा तालुक्यात शनिवार दिनांक 30 मार्च रोजी हरिश्चंद्र रामजी दळवी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा मृत्यू अचानक झाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हा मृत्यू नक्की कशानं झाला असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता. मात्र आता कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा मृत्यू हा त्यांना देण्यात येणाऱ्या मानसिक त्रासानं झाला असल्याचं आमच्याशी बोलताना सांगितलं. जाण्यापूर्वी काही तास आधी त्यांनी एका चिठ्ठीत काही नावं लिहिली होती, त्याच लोकांनी त्रास दिला होता आणि त्यांच्यामुळेच हरिश्चंद्र रामजी दळवी यांनी आपली जीवनयात्रा संपवली असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. माणसानं बोलला माझ्या पतीला त्रास होता, घरी आलं की सारखं मला बोलायचं, मला ह्या माणसाने धमकी दिलं, मला घाबरवलं, तर मी काय आता जगू शकत नाही, मी माझ्या जीवाचा आत्महत्या करीन, तसं माझ्या पतीने केलेली आहे. मग ती जी कोण माणसं आहेत ना, त्यांना पोलिसांनी त्यांचा तपास लावा आणि मला न्याय मिळून द्यावा. आई सोडा गेली घरी नाही म्हणून, तर मला घरी गेली, घरी गेली त्यानंतर आई त्या गेटने गेली, त्या गेटने तिकडे गेली ना, मी आला तर ह्या गेटने आला, डबल घरात बघता नाही तर डबल बघता लक्ष गेलं माझं इकडे इकडे असा ह्या गेटने जाताना तर इथे लटकले पडलेले कसे हा इथं असे बसलेले ते हा उंच किती आहे नाही उंच एवढाच हाईट आहे म्हणजे इथं ते असे झालेले हा कुठे लावलेला बांधलेला मानेला बांधलेला म्हणजे हिथून बांधलेला अच्छा अच्छा नाही तर वरती बांधलेला आणि इथं एक होता खाली मानेला आणि इथं मानेला बांधला पुढे काय झालं मग नंतर पुढे तुम्ही काय केलात नंतर काय पुढे काय केला त्यांना बोलवले आईला आईला बोलवले बोलवले नंतर आले आल्यानंतर मग मी मला जिता म्हणून गाठ सोडली गाठ सोडली हा जिवंत नाही जिवंत नाही खलास बाहेर काढली बाहेर काढली आपण घाबरलेली माणसं हो त्या म्हणजे काय दम लागले ना शीख माणसं आम्ही घरी कोण नाही कोण दुसरे माणसं आम्ही कोण नाही कोण नाही समजा एक एक दोन दोन बाई काय आहेत घरात ना बापे माणूस कोण नाही. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मी मुंबईला होतो, नुकताच मी घरी चाललो होतो कामावरून, तेव्हा मी ट्रेनमध्ये होतो तेव्हा मला फोन आला आमच्या चुलत्यांचा की जयेश गावाला असं असं झालेलं आहे, बाबाने असं असं केलेलं आहे. तर ती थोडी घटना ऐकून खूपच टेन्शन आलं मला आणि आम्ही सध्या तरी त्या मनस्थितीमध्ये नाही आहोत काही गोष्टी सांगण्याच्या, पण ते माझा अगोदर त्यांच्याशी 1-1.5 वर्ष बोलणं झालेलं, 1.5-2 वर्ष बोलणं झालेलं त्यांचं कॉलवर जे काय आहे ते आमचं संभाषण झालं. त्यांना समजवलं मी येतो 4 तारखेला म्हणून गावी, तर ते एवढे ठीक आहे. नंतर आईशी काय पेन मागितलं, वही मागितलं आणि चिठ्ठी लिहून दिली तिच्याजवळ काय की ही ठेव म्हणून. आणि ठीक आहे, आईच्या मनीधनी काय असं नव्हतं की हे असे करतील म्हणून, हे असं केल्यानंतर आम्ही कारण की हे रोजचेच बोलायचे मी असं करतो आहे किंवा काय, तर तिने पण एवढं काही हे केलं. ती कुठेतरी वाड्याशी गेली का फाट्यानं कुठे गेलेली बोलते ती, मी तिकडे गेली हे इकडे झोपलेले इथे आमची पडवी आहे ना ह्या वटीवरच इथे झोपलेले ते. नंतर आल्यानंतर आईला ह्याची कल्पनाच नाही अशी गोष्ट काय घडली. ते आमचे बाबा आहेत गणपत बाबा म्हणून आहेत तिथले आमचे, ते सहज इकडे फेरफटका मारायला आले काय बघायला, तर त्यांना काय ते दिसलं नाही ते कशासाठी आले मला एवढं माहिती नाही, पण आलेले इकडे. पण ते रिटर्न फिरते वेळी त्यांची नजर तिकडे गेली झाडाकडे, तेव्हा त्या झाडावर बाबा ह्या ह्या अवस्थेमध्ये त्यांना आढळले, ह्या परिस्थितीमध्ये होते. तर ते पण घाबरले स्वतः, ते आरडाओरडा करू लागले की ह्यांनी केलं काय हे माझ्या मुलांनी असं का केलं. तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी ते सोडलं त्यांना पहिली सोडली, त्यानंतर आई वगैरे नंतर ही कोण गावातली लोकं असतील ती आली होते उपस्थित होती ती आली, मला पण माहिती नाही कोण कोण होती. मग त्याच्यानंतर काय आलं की त्यांनी सोडली तर बघितल्यानंतर ते असं असं झालेलंच त्यांचं, काय हॉस्पिटलला नेण्याच्या ह्याच्यामध्ये पण ते नव्हते, म्हणजे त्या वाटतं मला जीवच सोडलेला त्यांनी, कारण की गळपाशी ते लागलं असेल त्यांच्या गळ्याला त्या ओढणीने ज्या बांधलेलं ती ओढणी पण तिथेच पडलेली आहे झाडाजवळ. पण झालं काय त्याच्यानंतर मी मला जेव्हा ह्या गोष्टी कळल्या मी पोलिसांना फोन केला मुंबईवरून, पण उशिरा केला, लगेच ताबडतोब केला नाही, मी पहिली चौकशी केली हा नेमका प्रॉब्लेम म्हणजे हा प्रकरण काय आहे कशामुळं घडलं आहे कशामुळं नाही ह्याच्यामध्ये जरा मला फोन येत होते आमच्या गाववाल्यांचे चुलत्यांचे, त्याच्यामध्ये मला लगेच पण पोलिसांना फोन करता आला नाही, भले ही एक माझी चुकी असेल मी ताबडतोब त्यांना फोन नाही केला, माझे नंबर पण नव्हते पण कोण ओळखीचे लोक होते त्यांच्या मला असे नंबर भेटले. मी मग पोलिसांना फोन केला, आपले साहेब आहेत ते त्यांचं नाव नाही मला कराड साहेब का कोण आहेत आपले तळ्यातले, त्यांनी मला प्रतिसाद पण चांगला दिला पोलिसांनी. मी बोलो साहेब असं असं झालेलं आहे माझ्या वडिलांनी असं असं केलेलं आहे, पण ते ज्यांच्यामुळं केलेलं आहे त्या तर त्या आपल्याला त्यांना हे करायचं आहे म्हणजे मला त्या ह्याच्यामध्ये सहकार्य करा तुम्ही. त्या साहेबांनी पण
अतिशय उत्तम माझा प्रतिसाद दिला मला की बाबू तू काय घाबरू नको, आम्ही तुझ्या पूर्ण पाठीमागे उभे आहोत, ठामपणे उभे आहोत, तुझा तुला न्याय भेटला जाईल. बरोबर आहे असे बोलले ते. मी लो ठीक आहे तर बोलले आम्ही जातो, मी एक टीम पाठवतो आमच्या पोलिसांची तिथे. त्यांनी मला वाटतं काहीतरी लगेचच काय 10-15 मिनिटात किंवा 20 मिनिटात ते सगळे आले होते निघून, त्या प्रकरणाची चौकशी केली. हे इथे येऊन घरी तर घरी माझी आई होती, अजून काही आपली माझे मामा वगैरे सगळे आजूबाजूचे लोक आलेली होते त्या दिवशी. पण काय झालं, माझी आई थोडी घाबरलेली. आई घाबरलेली म्हणजे काय माहिती आहे, मी आईच्या पहिले पोलिसांना जी स्टेटमेंट दिलेली ती सत्य घटना सांगितलेली त्यांना. मला काही कोणाला मुद्दाम काय कुठल्या गोष्टी करायच्या नव्हत्या, कारण की त्या तर आईला काही जी कल्पना नाही. पण आईला कोण गावातली लोकं होती इथे की अजून कोण होती, बरोबर आहे, त्याला म्हणजे आईला सांगितलं की पोलीस आलेले आहेत किंवा इथे आलेले तू असं असं म्हणजे फास्ट लावून हे झालं किंवा ते गेले असं काय तू बोलू नको. ह्याच्यामध्ये ते घाबरली का, म्हणजे त्यांचं नाव खराब होईल की अजून पोलीस त्यांना घेऊन जातील किंवा त्यांचं पोस्टमार्टम करतील, ह्या भीतीपोटी तिने असा त्यांनी तेव्हा कारण दिला. तर त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जो गोष्टी करायच्या आहेत पुढे घेऊन जायच्या आहेत त्या आईला माझ्या कल्पना नव्हती. किंवा आई थांबली पण आई जरी बोलली असली माझा मुलगा येईल तेव्हा स्टेटमेंट घ्या तरी चाललं असतं, पण ती ठीक आहे ती त्या दिवशी बोलून गेली. पण त्याच्यानंतर आम्ही तिला सगळ्यांना समजा बोलतो, मी फक्त ह्याच्यामुळेच बोलले, एक भीतीमुळं बोलली की तुझ्या पण जीवाला धोका नको उद्या कुणापासून, किंवा मला अशी भीती वाटली की जसं बाबांनी ज्या लोकांमुळे टेन्शन घेऊन ह्या गोष्टी केलेल्या आहेत ती लोकं उद्या तुला पण त्रास करतील किंवा काय. तर नाही, मी आईला बोलले ह्या ही तू बोलायची गरज नाही, घाबरायची गरज नाही, अरे एखाद्यावर अन्याय होते तर उद्या काहीतरी न्याय भेटेल ना, आपलं पोलीस स्टेशन आहेत, काही गोष्टी आहेत, न्याय देवता काही लपलेली नाही आहे, ती न्याय देणारच नाही एखाद्या गरीबाला कारणाने आहे ना. दुसरी गोष्ट काय, ठीक आहे ते झालं सर्व, नंतर परत काय झालं आता दुसरी गोष्ट काय मी तुम्हाला बोलवतो, मला काय बोलतो आहे आता ठीक आहे जे झालं ते झालं, आता ह्याची चौकशी तर होईलच. आणि दुसरी गोष्ट काय, ज्या कारणाने ही गोष्ट घडलेली आहे ना तिचा छडा लागला पाहिजे किंवा आम्हाला न्याय भेटला पाहिजे ह्याच्यासाठी. कारण की पोलीस स्टेशनला आम्ही जाणारच आहोत, ज्यांची नावं कुणाची आहेत दिलेली बाबांनी त्याच्यामध्ये, ते त्यांची पोलिसांनी चौकशी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा ह्या गोष्टीचा घडलेल्या प्रसंगाचा.